अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील गोपीनगर भागातील रहिवाशांनी वृक्षारोपण करून गुरु पौर्णिमा हा दिवस साजरा केला। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील, गटनेते प्रशांत भोंडे, सन्माननीय नगरसेवक तसेच गोपीनगरातील रहिवाशांनी उपस्थिती देत वृक्षारोपण केले। राजपूत भाऊ, त्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मी शब्द सुंदरांनी स्वागत करतो। आजच्या या कॉलनीवासीसाठी आमच्यासाठी खरोखर एक आनंदाचा क्षण आहे की आज या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ज्यांच्यावर आपल्या ह्या जामनेर नगरीची पूर्ण कारभाराची ढोला घुमू नये अशा नगराध्यक्ष याच्या आमच्या या कॉलनीमध्ये आलेले आहेत। त्याचप्रमाणे सगळं सन्माननीय नगरसेवकसुद्धा या ठिकाणी आले, कार्यकर्तेसुद्धा आले, पदाधिकारीसुद्धा आले। या सर्वांचा सत्कार समारंभ करणं आमचं एक कर्तव्य समजतो। सर्वप्रथम आपल्या या जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष आदरणीय साधनाताई महाजन यांचं स्वागत आमच्या सर्व महिला भगिनी यांनी करावं असं त्या महिलांचे करतो। मी इकडे कॅमेरा फोटो आले इकडे समोर ठीक आहे। असे इतर जमलेले सर्व मान्यवर, आपली ही कॉलनी गावाच्या तसं बाहेर म्हटलं तरी काही हरकत नाही, पण तरी नगरपालिकेच्या सहकार्याने आम्हाला बऱ्याचशा सुविधा मिळालेल्या आहेत। त्यात महत्त्वाची सूचना म्हणजे पहिली सुविधा जी मिळाली ती वॉटर सप्लायचे नळ ताईंच्या आणि दादांच्या डॉक्टरांच्या प्रयत्नाने लगेच मिळालेत, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। तसंच आमच्या ज्या इतर सुविधा बाकी आहेत महत्त्वाच्या, ड्रेनेजचा जो प्रश्न आहे, चेंबर टाकलेले आहेत पण तो बाकीचं जे जॉईंटिंग ते राहिलेलं आहे ती आपल्या वतीने लवकरात लवकर रिलीज आहे आम्हाला खात्री आहेच। त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईटची सुद्धा सोय डॉक्टरांनी करून दिली, बोलल्याबरोबर विषय झाला, त्यांनी मान्य केली। त्याचबरोबर आता आमचा जो ओपन स्पेस आहे या ठिकाणी आपण जे डेव्हलपमेंट करणार आहोत कॉलनीच्या वतीने नगरपालिकेच्या सहकार्याने, त्यासाठीसुद्धा आम्हाला योग्य सहकार्याने मार्गदर्शन लाभावं अशी अपेक्षा आम्ही सर्वांकडून बाळगतो। तसेच वृद्ध लोक गल्लीमध्ये जे असतील कॉलनीमध्ये त्यांना बसण्या 5-7 बाकड्यांची जर व्यवस्था झाली डॉक्टरांकडनं तर ती अपेक्षा आम्ही बाळगून आहोत।
त्याबद्दल त्यांचा सहकार्य निश्चित राहील याबद्दल खात्री आहे. आजच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित दिली त्याबद्दल मी कॉलनीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. आजच्या या शुभ सकाळी मी डॉक्टर प्रशांत मुंडे, कटनेचा नगरपालिका जामनेर, या गोपीनगरवासियांच्या वतीनं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण जाणताच आहात आजकाल अल निनोच्या धोक्यामुळे, प्रदूषणामुळे आणि वृक्षांची संख्या जशी दिवसेंदिवस कमी होते त्या हिशोबाने निसर्गावर जो काही परिणाम होतो आहे ते जर बघितलं आपण तर नेहमीच पावसाळ्याचं प्रमाण हा कमी कमी होत आलेलं आहे. यासाठी आपण सर्व भारतवासियांनी म्हणावं किंवा सर्व नागरिकांनी म्हणावं, आपलीही काहीतरी एक जबाबदारी असते ज्यामधून आपण वृक्षारोपणसारखे काहीतरी प्रकार हाती घेऊन, कार्यक्रम हाती घेऊन यामध्ये वृक्षारोपण, वृक्षाचे संवर्धन करून निसर्गाचे आपण समतोल राखण्यास मदत केली पाहिजे. हे आपलं सर्वांचं कर्तव्यच आहे. या कर्तव्याचाच एक भाग म्हणून आम्ही गोपीनगरमध्ये आज वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे. यामध्ये जवळपास 100 झाडांचं आम्ही आज वृक्षारोपण करून हे कॉलनीवासियांच्या वतीनं मी सर्वांना सांगू इच्छितो की या सर्वांनी ही जबाबदारी घेतलेली की आम्ही या वृक्षाचं संगोपन करून वृक्षाचे संवर्धन करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. यामध्ये वड, पिंपळ, निंब, करंज यासारखे अनेक प्रकारचे विविध रोपांची लागवड आज केली आणि आमच्या जामनेरच्या नगरीच्या सन्माननीय नगराध्यक्षासह साधनाताई महाजन, आमचे सर्व नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पंचायत समितीचे गटनेते अमर भाऊ पाटील, तसेच सर्व कॉलनीवासी या सर्वांच्या साक्षीनं आणि आमचे पत्रकार मित्र या सर्वांच्या साक्षीनं आम्ही आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आणि तो यशस्वीरित्या पार पाडला. आता याची संगोपनाची जबाबदारी हे कॉलनीवासींनी घेतलेलीच आहे, त्यामुळे मला यात शंका नाही की या झाडांचं संवर्धन होईलच. धन्यवाद. कॉलनीच्या वतीने डॉक्टर साहेबांना आज सहसून देऊ शकतो की आम्ही आपण लागवड केलेच सर्वच्या सर्व झाडं जगवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, त्यासाठी आपला आम्हाला योग्य योग्य मार्गदर्शन मिळत राहील अशी आम्हाला तुमच्याकडनं पूर्ण खात्री आहे. अजून एक आमचे मार्गदर्शक आमचे मित्र श्री विनोद पाटील सर यांनी या कार्यक्रमासाठी जी मेहनत घेतली, तसेच या कॉलनीवासींनी जी मेहनत घेतली, मी या सर्वांचा खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. सर्वप्रथम आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व या जामनेरनगरीच्या नागरिकांना आणि सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना गुरुपौर्णिमेच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आज खरोखर आमच्या कॉलनीवासीसाठी हा खरोखर एक आनंदाचा क्षण आहे आणि त्या आनंदाच्या क्षणासाठी खरोखर भागीदार आहेत आमचे गटनेते साधना आपले प्रशांत भोंडे यांच्या सहकार्यातून आणि साधनाताई महाजन नगराध्यक्ष यांच्या प्रयत्नातून आणि आमचे खरोखर यात आपल्या जामनेर शहराचे नव्हे आपल्या जिल्ह्या राज्याचे पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.